नमस्कार। 16 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। माजी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन, कोरोनाने घेतला बळी। यावल तालुक्यातील कोळवद येथे आढळला कोरोनाचा रुग्ण। भुसावळ रस्त्यावरील अपघातातील दुसऱ्या जखमी तरुणाचं देखील उपचारादरम्यान मृत्यू। महेलखेडी येथे 2 कुटुंबात हाणामारी, परस्पर विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा। यावल महाविद्यालयामध्ये एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न। एका धर्माच्या धर्मगुरूच्या विषयी सोशल नेटवर्कवर धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट टाकली, पोलिसात तक्रार। हिंगोणा येथे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या तपासणीला सुरुवात। नॅशनल यूथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या यावल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड। तर टायगर ग्रुप अंजाळेकडून सावदा येथे खिचडीचे केले वाटप। ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे। शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल, भुसावळ टी पॉईंटजवळ। प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे। एक वेळ अवश्य भेट द्या। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। यावल तालुक्यातील भालोद येथील रहिवासी माजी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं आज मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झालं। गेल्या 3 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते। त्यानंतर त्यांना उपचाराकरिता मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान त्यांचं आज 16 जून रोजी दुपारी 12:30 दुःखद निधन झालं। त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच भालोद येथील त्यांच्या निवासस्थानी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, त्याचप्रमाणे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरददादा महाजन, जिल्हा बँकेचे संचालक गणेशदादा नेहते, कृषीभूषण नारायणबापू चौधरी, विलास चौधरी, हिरालाल चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हर्षल पाटील, अतुल भालेराव, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, बाळू फेगडे, बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, बाजार समितीचे संचालक उमेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती दीपकअण्णा पाटील, यावल शहराचे शिवसेनेचे उपप्रमुख शरदभाऊ कोळी, प्राध्यापक सुनील नेवेसर, भुसावळचे नगरसेवक परीक्षित बराटे सह मान्यवरांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या व कुटुंबियाचं सांत्वन केलं। तर या ठिकाणी नाथाभाऊंनी देखील उपस्थिती देऊन कशा पद्धतीने हरिभाऊवर त्या ठिकाणी उपचार प्रक्रिया सुरू होती या संदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना माहिती दिली। तू काय करतो?
का इंजेक्शन पाहिजे इंजेक्शन काही मिळत नाही लगे टोपे न राजेश टोपे भाऊ इंजेक्शन मिळणं कठीण आहे उपलब्धच नाही आहे दोन मिळालं रेकिन पाहिजे सर मग उपलब्ध नाही होणार पण आम्ही प्रयत्न करतो मला सांगितलं ते डॉक्टर लहान यांचं बोला मग मी चार दिवसापूर्वी डॉक्टर लहान यांकडे त्यांनी सांगितलं काका भाऊ मी कसंही करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय होतं असं सांगतो मी मिळून देत काही मग ते त्या दिवशी काही मिळालेलं माणसे परवा दिवशी तीन दिवसानंतर परत गेलो म्हणजे लहान डॉक्टर काय संध्याकाळी कसे काही आम्ही तुम्हाला देऊ मामोलला म्हटलं तो पाठपुरा कर आम्हाला मग ते परवा दिवशी काय आलं दोन इंजेक्शन मिळालं ते एकंदर सात पाहिजे होते डॉक्टर म्हणते हे इंजेक्शन एकत्र आले तेव्हा परत सुरू करू तरच सुरू मग काल आणखी तीन मिळाले पाच झाले मग ते मिळत नव्हते ते दोन ते सेक्रेटरी त्यांचे संजय मुखर्जी मग अमोलला मला काल मी त्यांच्याशी बोललो मामोलला म्हटलं त्यांना तू कागदपत्र पाठव मामोलने त्यांना तर पाठवलं मी रात्री त्यांच्याशी साडेनऊ दहा वाजता परत बोललो आज तेव्हा उद्या आम्ही कसे करून तुम्हाला देत होतो सकाळी सव्वा सात वाजता काय सेक्रेटरी जमाला फोन आला मग तुम्ही आज काही करून आम्ही पडतो मग मी त्या डॉक्टर गौतम म्हणून आहे आणि गौतम उपचार झाला त्यांच्याशी चर्चा केली सकाळी साडेआठ वाजता अमोलचा फोन आला सव्वा आठ वाजता आज कुठं साडेआठला बोललो डॉक्टरचे मग डॉक्टर म्हणत की आपण आज सुरू करू हे जर सुरू झाले तर आपल्याला रिलीफ मिळेल निश्चित मिळेल दुर्दैवानं काय झालं की ते इन्फेक्शन झाले सुरू करायचं आजच खासदार तथा माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं एकूणच कोरोनामुळेच एका प्रकारे बळी गेल्याचं आपण आता ऐकण्यात येत आहे. आपल्याला काय वाटतं कशा पद्धतीने राज्य शासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचारमध्ये हलगर्जीपणा झाला किंवा काय झालं नेमकं आणि ही त्यांच्या निधनामुळे आपल्या पक्षात निर्माण झालेली पोकळी यावर आपण काय म्हणाल. हरिवंत असं अचानक निघून जाणं हे धक्कादायक आहे. गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम ते करत होते. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आमदार म्हणून खासदार म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण जळगाव जिल्ह्याभर एक आपल्या कामाचा आगळावेगळा ठसा उमटवला. खसरं व्यक्तिमत्व आणि मनानं निर्मळ असा हा नेता सर्वांना सोबत घेऊन सहकार्याची भूमिका घेऊन काम करत होता. या ठिकाणी त्यांना तरुणाचा आजार झाला आणि या आजारामध्ये त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं.
ॲडमिट करण्यानंतर 10-12 दिवस त्यांना ज्या इंजेक्शनची आवश्यकता होती ते इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. आणि शेवटी आज म्हणजे परवा दिवशी 2, काल 3 आणि आज 2 असे 7 इंजेक्शन आज उपलब्ध झाले. आणि आज त्यांचा तो कोर्स सुरू होणार होता. कदाचित तो कोर्स सुरू झाला असता तर त्यांचं जीव वाचला असता. तो आपल्या खूप प्रयत्नानंतरही ते उपलब्ध होऊ शकले नाही. मी स्वतः मुंबईमध्ये होतो हॉस्पिटलला. त्यांचा मुलगा आणि मी या ठिकाणी हे इंजेक्शन मिळावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले पण दुर्दैवाने ते मिळू शकलेलं नाही. अशा ठिकाणी त्यांचा दुर्दैव अंत झाला. त्यांच्या दुःखद निधनामुळे भारतीय जनता पार्टीची आणि समाजाची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली. ही हानी भरून निघणं कठीण आहे. त्यांची आठवण आम्हाला अशीच कायमस्वरूपी राहील की त्यांच्या हसऱ्या स्वभावामुळे त्यांचं निरलस आणि स्वच्छ मनाचं जे व्यक्तिमत्व होतं त्याची आठवण राहील. आणि पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी ते केलेलं आहे ते इतरांसाठी मार्गदर्शक राहील. आज मंगळवारी यावल तालुक्यात पुन्हा एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ही 94 झाली आहे. यावल तालुक्यातील कोळवद या गावातील एक 60 वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. गेल्या 11 जून रोजी त्या वृद्धास अस्वस्थ वाटत असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आलं होतं. तेथून त्यास फैजपूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्या स्वॅबचा रिपोर्ट आज मंगळवारी आला व तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे आता ग्रामीण भागातील एक गाव अजून वाढलं असून रुग्णांची संख्या 94 झाली आहे. शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाटचाळीच्या पुढे दुचाकीला अपघात होऊन काल एक 19 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर या अपघातात दुसरा गंभीर जखमी असलेला 18 वर्षीय तरुण त्याचं देखील उपचारादरम्यान निधन झाले. यावल शहरातील बोरावल गेटजवळील रहिवाशी पुंडलिक चंद्रकांत सोनोने वय 19 व त्याचाच मावस भाऊ रोशन कैलास सोनोने वय 18 राहणार भुसावळ हे दोघे दुचाकी क्रमांक MH19DL3067 भुसावळकडून यावलला येत होते. दरम्यान यावल भुसावळ रस्त्यावरील घोडेपीर बाबाच्या दर्ग्याच्या समोर त्यांच्या दुचाकीला अपघात घडला व ते दोघे गंभीर जखमी झाले. तेव्हा गंभीर जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर प्रल्हाद पवार अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर आदींनी प्रथम उपचार केले व रात्रीच त्यांना गोदावरी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. दरम्यान रात्री 11 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान पुंडलिक सोनोने वय 19 राहणार बोरावल गेट यावल याचा मृत्यू झाला. तर पहाटेपूर्वी मध्यरात्रीनंतर भुसावळ येथील रोशन सोनोने याचा देखील मृत्यू झाला. अशा प्रकारे या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने भुसावळसह यावल शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील महेलखेडी येथे 2 कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद होत परस्पर विरुद्ध विनयभंगसह हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. महेलखेडी तालुका यावल येथील 55 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेचे पती हे मनोरुग्ण आहेत. तेव्हा या मनोरुग्ण पतीस ती बोलली की माझा देव आज कसा चांगला आहे याचंच वाईट वाटून शेजारील संशयित आरोपी संतोष कृष्णा पाटील माधुरी संतोष पाटील यमुनाबाई कृष्णा पाटील या तिघांनी पीडित महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला व तिच्या पाण्याच्या मोटारीचं नुकसान केलं म्हणून तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर याच कारणावरून 34 वर्षीय विवाहितीने दिलेल्या फिर्यादीनुसार ज्ञानेश्वर सुरेश पाटील व शोभाबाई सुरेश पाटील यांनी याच कारणावरून तिला मारहाण केली व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला म्हणून ह्या दोघांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोरख पाटील करीत आहे. येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्र विषयांतर्गत कोरोना विषाणूचा शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर झालेला परिणाम या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारला 185 प्रतिनिधींनी आपली उपस्थिती नोंदवली होती.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संध्या सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर बी व्ही पवार यांच्या हस्ते एक दिवसीय वेबिनारचे उद्घाटन करण्यात आले. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे हे होते. तर या राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनारच्या आयोजनाबाबत त्यांनी संस्थेच्या या प्राचार्य व प्राध्यापकांचं कौतुक केलं. तर याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निळकंठ काटकर, संस्थेचे उपाध्यक्ष वीरेंद्र भोईटे, कलाशाखा अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर प्रमोद पवार, संजय सोनवणे, डॉक्टर के एम बोरसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रथम सत्रात नांदेड येथील प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत थोरात यांनी कोरोना 19 मुळे मनरेगा तसेच शेतकऱ्यांचे कर्ज आयात निर्यात धोरण या विषयावर चर्चा केली. या वेबिनारचे सूत्र संचालन डॉक्टर एस पी कापडे यांनी तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैरनार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक एस आर गायकवाड व प्राध्यापक आर डी पवार यांनी केले होते. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक ए पी पाटील, प्राध्यापक व्ही बी पाटील, प्राध्यापक संजय पाटील, मनोज पाटील, अरुण सोनवणे, संजय कदम, प्राध्यापक सी के पाटील, प्रमोद कदम, प्राध्यापक एन डी मोरे, प्राध्यापक मुकेश येवले, प्राध्यापक ए एस अहिरराव, डॉक्टर सुधा खराटे, प्राध्यापक पी व्ही पावरा, प्राध्यापक राजू पावरा, प्राध्यापक डॉक्टर एच जी भंगाळे, किरण देशमुख, सुधीर निकम, डी डी चौधरी, शालिक सोळुंके, बाळू पाटील, आर बी सिसोदिया, मिलिंद बारगळे, संतोष ठाकूर, डी डी पाटील आदींनी परिश्रम घेतले. एका धर्माच्या धर्मगुरूविषयी सोशल नेटवर्कवर धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई केली जावी अशी मागणीचं निवेदन यावल पोलिसात देण्यात आले आहे. मंगळवारी शहरातील इमाम अहमद रजा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीकडून हे निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसापासून सोशल नेटवर्कच्या एका साईडवर एका तरुणाने एका धर्माच्या धर्मगुरूविषयी चुकीचे विधान करीत धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तेव्हा सदरील व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन मंगळवारी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांच्याकडे इमाम अहमद रजा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीकडून हाजी असलम, शेख अजहर, शेख मुसा, हाजी कलीम, नसीम रजवी, जमील खान, असलम शेख नबी, मजहर खान, अजहर खान, शेख तौफिक, शेख कलीमुद्दीन आदींनी केले आहे. वीडियो का है वीडियो चालू है हाँ पीछे थोड़ा सा हाँ थोड़ा आगे जा जा थोड़ा आगे और आगे थोड़ा फोटो काटते जाओ बस ये ऊपर का पुल वो भी आने का बोल चलते आगे थोड़ा फोटो लेते हो चलते आगे अभी बंद करो और फोटो मारो हाँ बंद कर दो. तालुक्यातील हिंगोणा गावात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. नुकतेच गावात आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना घरोघरी पाठवून प्रत्येक नागरिकाची ऑक्सोमीटर व थर्मामीटरद्वारे तपासणी करून त्याची नोंद घेतली जात आहे. एकूण गावात किती नागरिक आहेत, किती नागरिकांची आरोग्य तपासणी झाली आहे, कोणत्या नागरिकाला कशा पद्धतीचा आजार व कोणती व्याधी आहे या संदर्भातील नोंद आरोग्य विभाग घेत आहे. नॅशनल यूथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या यावल तालुका अध्यक्षपदी दर्पण युवराज खेवलकर राहणार साकळी तालुका यावल यांची निवड करण्यात आली आहे. तर तालुका उपाध्यक्षपदी दुर्गेश महेंद्र पाटील शिरसाळ तर तालुका सचिवपदी धीरज राजेंद्र पाटील किनगाव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष तेजस पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर त्रिविनी कुमार कोरे यांच्या हस्ते पाठवण्यात आले आहेत. तेव्हा त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. यावल तालुक्यातील अंजाळे येथील टायगर ग्रुपच्या वतीने सावदा येथे अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. टायगर ग्रुप अंजाळे येथील सचिन सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर गावात खिचडी वाटप करण्यात आली. माननीय पहलवान तानाजीभाऊ जाधव टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच पहलवान ऋषिकेशबाबा भंडारकर व यावलचे नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपच्या वतीने सावदा येथे
हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी शेख मोहम्मद पटेल, सलीम पटेल, बबलू खाटीक, दगडू पटेल सह समस्त टायगर ग्रुप अंजाळे व सावदा यांची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.